हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड इवनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता मी जाणार आहे हळदीला आणि आज मी तुमच्यासाठी स्पेशली हळदीचा व्लॉग बनवणार आहे. आणि मी रेडी झाले आणि इथे माझ्यासोबत सुमा आहे. हॅलो गाईज. आणि इथे अस्मिता मॅम आहेत, ते बिझी आहेत त्याच्यामध्ये. तर आम्ही आता रेडी होऊन जाणार आहात. आणि सुमाने तर मस्त की येलो कलरचं घातलं आहे, बट मला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी पिंक बनवून आले. तर आता आम्ही रिक्षात बसलेलो आहेत आणि आता निघतोय आम्ही जायला नवरीच्या घरी. तर आता खूप एक्साइटमेंट आहे की बिकॉज खूप दिवसांनी आम्ही हळदी अटेंड करणार आहे. तर आता आम्ही नवरीच्या घरी पोचलेलो आहेत आणि 4 फ्लोर होता, त्याच्यामुळे सडून मी खूप थकले. आणि आता तुम्ही बघू शकतात खूप सुंदर घर आहे आणि नवरीला पण छान सजवलं आहे आणि सगळे खूप छान आणि क्यूट दिसत होते येल्लो कलरमध्ये. आणि सगळे येल्लो बनवून आलेले आणि मीच पिंक कलर घालून आलेली, बट इट्स ओके, मला माहीत नव्हतं. तर हळदी आता चालू झालेली आहे आणि सजावट वगैरे खूप छान व्यवस्था केलेली, मला खूप आवडली हळदी. आणि लग्न पण छानच होईल आणि इथे तुम्हाला नवरी पाहायला भेटेल. स्टार्ट झालेली आहे नवरीची हळदी, खूप छान दिसत होती नवरी आणि क्यूट दिसत होती. आता इथे चालू आहे, त्याच्यानंतर इथे हळद लावल्यावर खाली आम्ही हॉलमध्ये जाणार आहोत आपण. तर सध्या आपण घरी करतो आहे. तर इथे आम्ही आता निवांत बसणार आहोत, अजून नवरी आलेली आहे नाही, तेवसत मॅम फॅन सेट करतात आमच्यासाठी. तर इकडे आपली नवरी आलेली आहे आणि छान प्रकारे हळद चालू झालेली आहे आणि इथे बँडबाजा वाजत आहे पाटी. तर बँडबाजा ऐकून तर असं मन मला करत होतं खूप नाचू, बट मी कंट्रोल करत होते बिकॉज आता कसं नाचणं थोडंसं मला वाटलं होतं की हां कसं, मीन्स जास्त कनेक्शन नव्हतं. सो त्याच्यामुळे आता मी हळदी अटेंड करते, त्याच्यानंतर मग आणि आपला इथे काय सीन झाला असं, मीन्स हळदी लागता नवरीची जी आई होती ती रडायला लागली, त्याच्यामुळे ताईच्या म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांना माहीत नव्हतं मी व्हिडिओ घेते, बट मी हळूच व्हिडिओ घेतला आहे, त्यांचं लक्षसुद्धा नव्हतं. आम्ही दोघींच व्हिडिओ बनवत होतो. तर इथे आपण जाणार आहोत आता नवरीला हळद लावायला, ताई तर रेडीच आहे. तर आता एक एक करून जाणार आहेत हळद लावायला आणि नवरी तर ऑलरेडी खूप छान दिसते, फोटोग्राफर्स वगैरे आलेले आहेत. आणि करवलीला बघून तर मला माझीच आठवण आली, मी पण माझ्या भावाला करवली म्हणून बसलेली. आता ते दिवस परत आठवतात, असं वाटतं की हां कोणाचं तरी नातेवाईकांमध्ये लग्न असतं हे ते, बट खूप छान वाटतं मला हळदी अटेंड करून. मला असं वाटलं की हां हळदी एवढी छान आहे तर लग्न तर ऑब्व्हियसली ह्याच्यापेक्षा जास्त छान असेल. तर आता इथे डान्स चालू झालेला आहे, बट मी नाही नाचले, बट मी नाचायला भेटलंच नाही, बट ठीक आहे इट्स ओके. बाकीचे खूप छान नाचत होते, हळदीला फुल एन्जॉय करत होते, फुल एन्जॉय चाललेला आपला. इथे अस्मिता टाइम पण फुल जोरात ये नाचो, त्यांना माहीत नव्हतं मी व्हिडिओ काढते, बट माहीत पडले होते, जरा स्टॉप झाले, बट मस्त नाचत होते, मी डिस्टर्ब केलं सॉरी. चला बाबा, आता हळदी झालेली आहे आणि आता जेवणाची सुरुवात चालली आहे. सध्या तर जेवण रेडी नव्हतं, त्याच्यामुळे आपण 10 मिनटं आम्ही वेट केला. तेवसत जय सर, मीन्स जय काका बोलवते, हां चला घेऊया स्टार्ट करूया. तेवसत मग आम्ही थोडासा 10 मिनटं वेट केला आणि थोडासा टाईमपास केला, इथे तिथे थोडंसं गॉसिप केली, सुमा होती माझ्यासोबत. सो आमचं असंच चालू होतं. तर आता झालेली आहे 10 मिनटं आणि जेवून आम्ही आता निघणार आहेत. सो आम्ही स्टेशनला आलेलो आहेत आणि ट्रेन पकडणार आहोत इथून. सो तुम्हाला